शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडीज शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा। आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। अग्रणीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे 4-4 लाखाची मदत। गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अग्रणी नदीला पूर आला होता। या पुरात खानापूर तालुक्यातील 3 जण वाहून गेले होते। वाहून गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे 4-4 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे। लेंगरे येथील 7 वर्षाचा केदार संतोष कांडेसर हा चिमुकला, तसेच खानापूर बलवडी येथील मल्हारी सुरेश तुपे आणि करंजे येथील यावेळी यातल्या दोघांचे मृतदेह सापडले, तर करंजे येथील मोटारीसह वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। याची मोटरसायकल सापडली, पण मृतदेह अजूनही न सापडल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत देता आली नसल्याचे माहिती तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली आहे। सदर मदतीचे वाटप करताना आमदार अनिल बाबर, सरपंच तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आणि मृतांचे नातेवाईक उपस्थित होते। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल बच्चू कडू। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे। मात्र हे पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल का असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला होता। यावर बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे, परंतु दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल असे संकेत दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मुंबई विद्यापीठासह राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये परीक्षा पार पडल्या। उदय सावंत। यंदाच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे, परतीच्या पावसामुळे, पुरामुळे, कंटेनमेंट झोनमुळे परीक्षेला मुकावे लागले आहे। तसेच परिवारातील व्यक्ती किंवा स्वतःला कोरोनाची लागण झाल्यामुळे किंवा परीक्षा देता आली नाही या विद्यार्थ्यांची दिवाळीनंतर पुढच्या 15 दिवसात परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञ शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिली। पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जे विद्यार्थी नापास होतील त्यांची फेरपरीक्षा जी 5 ते 6 महिन्यांनी घेतली जाते ती देखील एकाच महिन्यात घेतली जाईल असेही ते म्हणाले। पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, खासदार भावना गवळी। यवतमाळ जिल्ह्यात 4,67,000 शेतकरी संख्या आहे। शेतकऱ्यांनी 35 कोटी रुपये मोजून पीक विमा काढला। आता पीक विम्यासाठी केवळ 8,000 शेतकरी पात्र ठरले आहे। पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे। पिकाची सुरक्षा करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा काढला, परंतु आता शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही असा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या घरी साजरी करणार दिवाळी रविकांत तुपकर। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचं मोठं नुकसान झालं आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस असं पॅकेज जाहीर करावं, हेक्टरी 25,000 रुपये तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील केंद्रामध्ये मंत्री आहेत प्रामुख्याने संजय धोत्रे, नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व दिवाळी साजरी करणार असल्याचे स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत घोषणा केली। दर्यापूर तालुक्यात 58 एकर कपाशी पिकावर फिरवला ट्रॅक्टर। परतीच्या पावसाने या वर्षी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। खरीप हंगामात परतीच्या पावसाने हाहाकार केला,
त्यामुळे विदर्भात घेतला जाणारा सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद पिकाचं मोठं नुकसान झालं। सध्या कपाशी पिकावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांच्या घरात पांढरं सोनं येईल का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। बोंड अळीला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील संगलूद शिवारातील 15 शेतकऱ्यांनी 58 एकर कपाशी पिकावर ट्रॅक्टर चालवून कपाशी जमीनदोस्त केली। केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात सांगलीत काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली। कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे। या कायद्या विरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे। महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करायला सुरू केला आहे। केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। सांगलीच्या एसटी स्टँड मागे ही रॅली सुरू होणार आहे। नेमिनाथ नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे। जवळपास 800 ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत। कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे। रॅलीला सुरुवात झाली आहे। आमदार मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे। मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात एसटीची वाहतूक ठप्प। मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवस पंढरपुरात येणारी आणि बाहेर जाणारी एसटीची प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे। आज दिवसभरातील 1200 फेऱ्या रद्द केल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे। 2 दिवसांमध्ये एसटीला सुमारे 20 लाखांचा फटका बसणार आहे। त्यातच आज रात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे। भाजप आमदार राम कदम यांनी मंत्रालयाच्या गेटवर केले धरणे आंदोलन। रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे। अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या पार्श्वभूमीवर अर्णव गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार राम कदम यांनी मंत्रालयाच्या समोर गेटवर धरणे आंदोलन केले, तसेच हाताला काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध केला। कुंडल येथे शेतकऱ्यांचा केंद्राविरुद्ध एल्गार। आज कुंडल येथे शेती संबंधित सुधारित बिलाविरुद्ध कुंडल काँग्रेसच्या वतीने एल्गार करण्यात आला। शेती बिल रद्द करावे, शेतकरी हे देशाचे मालक आहेत, यासह देश भांडवलदार आणि मोठे मासे यांच्या घशात घालू नये अशा मागण्या करण्यात आल्या। या मोर्चाचे नियोजन जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, विश्वास जाधव, प्रशांत लाड यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीत महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम पार पडली। 2021 अंतर्गत मनपा कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम पार पडली। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट। रवींद्र मिनी स्टोअर्स चा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता। तोच दर, 30 सेवा। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।